हे बघा, सी द डिस्प्ले ऑफ मुळाची साईज बघा केवढी मोठी आहे, 30 आणि 20. काकडी आहे इथे आणि टोमॅटो आहे. काकडी 40 आणि टोमॅटो 30 रुपये किलो. गावरान पेरू 40 रुपये किलो आहे. ड्रॅगन फ्रूट्स आहेत, पपई आहे 60 रुपये किलो. दुधी 30 ला आहे, 20 ला आहे, 120. कॅन यू बिलीव ॲपल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका वेगळ्या व्लॉगमध्ये. तुम्ही मला बरेचसे मार्केट एक्सप्लोअर करताना बऱ्याच वेळेला पाहिलंय आणि पुण्यामध्ये मी साधारण 10 वर्षापासून राहतो, पण मी या मार्केटला कधीच आलो नाही आहे. आणि आज पहिल्यांदा मला मॅडममुळे इकडे हे मार्केट कळालंय आणि माझा खूप भारी एक्सपिरियन्स राहणार आहे. हा ब्लॉग चालू करायच्या आधी आपण या मार्केटबद्दल थोडंसं जाणून घेऊया. कारण मॅडम, तर मॅडम काय सांगाल या मार्केटबद्दल? आम्ही दर रविवारी येतो इथे आणि इथे रोज मार्केट चालू असतं. सकाळी असतं फक्त, कारण ही भोरी आळी आहे. आणि दुपारनंतर इथे बाकीची दुकानं सुरू होतात. होलसेल रिटेल जे डेकोरेशन वगैरे सामान असतात त्यांची दुकानं सुरू होतात. हे सकाळी 11 वाजेपर्यंत इथे हे सगळे भाजीवाले बसलेले असतात. आणि भाजीवाले हे इथे काही खेडेगावातून आलेली असतात. त्यांच्याकडे भाज्या मेन म्हणजे इथे सगळ्या चांगल्या आणि कमी दरात फ्रेश असतात. फ्रेश भाज्या, कुठले स्टोर्ड नसतात, स्टोर्ड कुठल्याच भाज्या नसतात. त्यामुळे आपण जे आता पाहिले त्याच्यात मोस्टली जे सेलर्स आहेत ते शेतकरीच आहेत. शेतकरी आहे म्हणजे इथे कुठे मध्ये दलाल नाही, काही नाही, शेतकरी डायरेक्ट. त्यामुळे ते स्वस्त असतात, स्वस्त असतात. आणि मेन म्हणजे माप पण व्यवस्थित देतात. तिथेही काही फसवाफसवीचे प्रकार होत नाही तिथे. आणि मुख्य म्हणजे आपल्या व्ह्युअर्सना आपण सांगूया, स्वस्त इट डझंट मीन दॅट म्हणजे कमी लो क्वालिटी फूड आहे असं अजिबात नाही. एक्झॅक्टली. समजा आपल्या व्हिवर्स पैकी कोणाला यायचं असेल तर काय टिप्स आहे, ट्रॅव्हल टिप्स? आणि पार्किंगला तुम्हाला तर उशिरा आलं तर अवघड आहे, तर अजून कुठले टिप्स तुम्ही द्याल? ही पुण्यातील मुख्य बाजारपेठ आहे, त्यामुळे आपल्याला पार्किंगचा इथे प्रॉब्लेम येणार आहे. आला तर तुम्ही 2-व्हीलरनी येणं कधी योग्य होईल असं मी म्हणेन. ओके. आणि दुसरी टिप आपल्या व्हिवर्सना की इथे ऑनलाईन पेमेंट शक्यतो तर होत नाही, त्यामुळे कॅश मध्ये सगळं. कॅश मध्ये तुम्ही सुट्टी कॅश घेऊन यायची आहे. एक्झॅक्टली. आणि खूप खूप शॉपिंग करायचं असेल तर मोठ्या बॅगा आणा. येस. ओके. तर हा पूर्ण मार्केट आपण बघणार आहोत, त्यामुळे स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. हे पाहतोय आपण जुनं पुणे आणि हे आहे रविवार पेठ, हे आहे शुक्रवार पेठ. आणि इथून पुढे जाणार आहोत आपण आजच्या भाजी मार्केट पार्टी. तर इथून स्टार्ट होतं आपलं भाजी मार्केट, भाजी आणि फ्रूट मार्केट. आणि आपण आता आहोत इथे बोहरी आळीला आणि पुढे जाऊन आपण शॉपिंगही करणार आहोत. आज पाऊस पडला आहे त्यामुळे जरा खाली चिखल दिसतंय. हे बघा, सी द डिस्प्ले, छान आहे, फ्रेश दिसत आहेत भाज्या. मावशी कसे दिले, कसे दिले? 40 रुपये किलो. 30 रुपये. मार्केट अतिशय रिझनेबल आहे आणि कसं आहे, इकॉनॉमिक असल्यामुळे अफोर्ड करू शकतात. त्यामुळे फ्रुट्स आहेत, जर तुम्ही बघितलं तर लुक ॲट दिस द फ्रुट्स. या मला गवार अर्धा, तोंडली अर्धा, मीच भरू. ते बघा, मिरच्या आहेत, गवार आहे, वांगी आणि फ्रेश मिरच्या पण आहेत. सगळ्या भाज्या मावशी विकतात, त्या सगळ्या अतिशय रिझनेबल रेटमध्ये आहेत. खर तर हे लोक एवढी मेहनत करतात, ॲप्रिशिएट. त्यामुळे जर तुम्ही हा ब्लॉग आणि व्हिडिओ बघत असाल तर अजिबात कोणालाही जज न करता या मार्केटमध्ये येऊन सगळ्यांनी भाज्या घ्यायला हव्या. काय वांगी किती, 30 ला अर्धा का? काय मुगाच्या शेंगा आहेत का, चवळीच्या? कसे दिलेत? मुगाच्या आहे. आणि कसे दिलेत? 20 ला पाव. 20 रुपये पाव. हा,
हे बघा डिस्प्ले भाज्यांचा, फ्रूट्स आहेत. टोपलं 40 रुपये किलो बटाटे, आणि डायरेक्ट शेतात आणलेलं असतं त्यामुळे थोडं इकॉनॉमिक असतं. हे बघा हिरव्या भाज्यांचा पूर्ण डिस्प्ले आहे. मागचे कित्येक वर्ष पुण्यात आहे, पण हा माझा पहिला अनुभव आहे या मार्केटमध्ये येण्याचा आणि हा पूर्ण डिस्प्ले बघण्याचा. लय भारी आणि फिलिंग वाटतंय. आपण पुढे बघूयात, अजूनही मार्केट संपलेलं नाही. नांदेड फाट्यावर मला द्या मग अर्धा. त्यांच्या सोबतच फ्लावर्स पण आहेत बाई, देखो हा 30 आहे आणि हा 20 आहे. मुळाची साईज बघा केवढी मोठी आहे, 30 आणि 20. मस्त आहेत. सकाळचे 9 आणि हे मार्केट साधारणतः सकाळी 6 वाजताच ओपन होतं. आणि याच्या शेजारी जर बघितलं तर सगळे स्टोअर्स आहेत, शॉप आहेत. 10:30 पर्यंत हे सगळं मार्केट संपतं, कारण इथे परत हे शॉप्स आहेत, त्यामुळे दुसरं मार्केट इथे जे आहे ते ओपन होतं. त्यामुळे 10:30 पर्यंतच हे मार्केट असतं. जर तुम्हाला इथे यायचं असेल सकाळी, स्वच्छ धुवायला पाहिजे, अतिशय स्वस्त दरामध्ये भाज्या मिळतात, ते घेण्यासाठी जर यायचं असेल तर 6:30-7 आयडियल टाईम आहे. त्याच्यानंतर हे मार्केट बंद होतं. आता थोडं पाऊस पडतोय आणि आज एकंदरीतच पावसाचं वातावरण असल्यामुळे इथे दुकानं पण कमी आणि सेलर्स पण कमी आहेत. कुठले हे हे कसं हे नाही सांगा. काकडी आहे इथे आणि टोमॅटो आहे. काकडी 40 आणि टोमॅटो 30 रुपये किलो. किती स्वस्त भाज्या आहेत. इथे वेगवेगळ्या साईज नुसार त्यांनी सॉर्ट केलेल्या आहेत, मीडियम, लार्ज आणि स्मॉल. तर आहेत प्लस कडधान्य पण तुम्हाला इथे मिळतील. गावरान पेरू 40 रुपये किलो आहे. ड्रॅगन फ्रूट्स आहेत, पपई आहे 60 रुपये किलो. सो यू गेट ऑल देसी अँड एक्झॉटिक फ्रूट्स आज. ओके, ड्रॅगन पाहिले आपण, चांगले आहेत, घ्यायचे आहेत, बघूया. पायनॅपल पण आहे. सो यू गेट पपई, फ्रेशली कट फ्रूट्स. नाही, लुक ॲट दिस, 200 रुपये किलो. कसे दिले बरं, कसे दिले काका, 140 रुपये किलो. ओके, एक्झॉटिक फ्रुट्स 160 कसे दिले, ड्रॅगन फ्रुट्स कसे दिले, 140 रुपये किलो. ₹160 किलो ऍपल. आणि ऍपल एक चांगली, एक किलो नाही भैया, आधा आधाही दे दो. 50 रुपये पाव आलं. हे बघा डिस्प्ले ऑफ, याला काहीतरी म्हणतात, हे कल्टिली आहे, रानभाजी आहे, याच्या कडे शेती होत नाही. कल्ट बघा, भोपळा आहे, गाजर आहे, बघा डिस्प्ले भाज्यांचा. हे किती, 20 कसे दिले. आणि आळूच्या भाज्या 10 रुपयाला, 10 रुपयाला होतं. चला पुदिना हवा. नाव वी हॅव ऑलमोस्ट कम टू एंड ऑफ द विजिट शॉपिंग. बघूया पुढे. हा दुधी 30 ला आहे, 20 ला आहे, गोबी 30 ला गड्डा, फ्लावर 20 ला गड्डा. ये देखो पडवळ,
So here we have come to an end of this vlog. Do comment down below and let me know how did you find. And also keep this market in your bucket list whenever you want to buy the veggies. So on this note, I am Sandeep signing off. Thank you so much for your time.